नमस्कार, मी मोहिनी सोनार, तुम्ही पाहताय साम टीव्ही आणि या विशेष बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. किल्ले शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात साजरा झालाय. एक नजर टाकूयात त्या सोहळ्यावर. यंदाच्या शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. तर केवळ शिवजयंती दिनीच नाही तर आयुष्यभरासाठी शिवरायांच्या पुढे नतमस्तक व्हायला हवं असं ठाकरे म्हणाले. शिवनेरीचं पावित्र्य, महत्व आणि विकासासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असं सुद्धा अजित पवारांनी यावेळी सांगितलं. तर 100 लोकांच्या उपस्थितीतच शिवजन्मोत्सवाचा हा सोहळा पार पडलाय आणि यावेळी उपस्थित महिलांनी पाळणा हलवून तसंच पाळणा म्हणून शिवजन्मोत्सव साजरा केलाय. शिवप्रेमींनी पारंपरिक वेशभूषेत या शिवजन्म सोहळ्यात सहभाग घेतला. तर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यावर संचारबंदी असली तरी सुद्धा किल्ल्याच्या पायथ्याशी शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी आसमंत अगदी निनादून गेला होता. महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. तर याच निमित्त शिवनेरी गडावर फुलांची आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि याच निमित्त शिवनेरी किल्ल्यावर फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर खास कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवरांची सुद्धा उपस्थिती होती. तर या किल्ले शिवनेरीवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे आणि शिवजन्मोत्सवाला लेझिम पथकानं रंगत आणले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हे पथक गडावर आलं होतं आणि याच लेझिम पथकाबरोबर सर्वांनाच उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं. याच लेझिम पथकाबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. शिवनेरीवरती आज शिवजन्म उत्सव साजरा होतोय, त्यासाठी अनेक पथकं जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि जे हनुमान तरुण लेझिम मंडळ जे आहे ते गावठाण गंगाळे दरे या ठिकाणचं आहे. आपण त्यांच्यावर बातचीत करणार आहोत. कधीपासूनचं तुमचं पथक आहे आणि तुम्ही किती वर्षापासून इथे येत आहे? आमचं जवळ 6 वर्षापासून पथक आहे आणि मी चालू वर्षात आम्ही याच ठिकाणी येतोय. किती लोक आहेत तुमच्या पथकात? आणि आम्ही जवळजवळ 50 ते 55 लोक आहेत, परंतु आम्हाला एवढं परमिशन नाही मिळाली या करोना आजारामुळं. जे आम्ही रिक्वेस्ट करून जे काही खेळणारी मुलं आहेत, म्हणजे सगळेच खेळणारे असतात, परंतु जे काही जेवढ्यांना शक्य झालं तेवढे आम्ही इथपर्यंत आलेले 30 मुलं. काय काय तुमचा खेळ असतो आणि किती ढोल पथक, म्हणजे ढोल तुम्ही घेऊन आलात? आणि आता आम्ही सध्या 7 ढोल 7 ताशे घेऊन आलेलो आहे आणि लेझिम आणि गोपासाठी आमची ती काठी. ही काठी कसली? गोपी नाही, सोडायचं आहे काठी.
की आपण बघितलं तर हे पथक जे आहे ते या ठिकाणी आपली कला जी आहे ती सादर करते कॅमेरा सुमित भोसले सा सागरवाड साम टीव्ही शिवनेरी। तर शिवाजी महाराजांचा हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा करण्यात येतोय आणि आज शिवजयंती निमित्ताने शिवनेरीवर अनेक शिवप्रेमी ज्योत घेऊन आले होते। तर पुणे जिल्ह्यातल्या चाकण मधले युवक गेले 4 वर्ष शिवनेरीवर शिवज्योत घेऊन येत आहेत आणि याच वेळी या युवकांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळाला। जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। दरम्यान या युवकांबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। शिवजयंती निमित्त अनेक शिवप्रेमी जे आहेत ते शिवनेरी गाडावरती ज्योत घेऊन आलेले आहेत। आपल्या बरोबर काही शिवप्रेमी आपण बातचीत करणार आहोत। किती वर्षापासून तुम्ही येतात आणि किती वाजता तुम्ही आले होते? आम्ही 4 वर्षापासून हे करतोय आणि आम्ही रात्री 2 वाजता आलो होतो। आता ज्योत घेऊन गावात आमच्या काय परंपरा आहे ज्योतीची आणि कधीपासून तुम्ही येत आहे? आम्ही 4 वर्षापासून येतोय। तर म्हणजे नाही का असं शिवप्रेम एकतर्फे काय नाही, 4 वर्षापासून येतो। महाराजांचा अभिमान दरवर्षी प्रामाणिकपणे ज्योत घेऊन जातो। तुम्ही घोषणा पण देत चाललो? हो, घोषणा देत चाललो होतो ना। एक आदर त्यांच्याबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल। झेंडे तुमच्या हातामध्ये, किती पाठ तुम्ही गेला होता वरती आणि आता परत खाली चाललो? आम्ही 4:30 वाजता गेलो वरती, आता चाललोय खाली गावाला जायचे ना लांबवरती, त्यामुळे ज्योत घेऊन जायची। महाराजांचा अभिमान आहे त्याच्यामुळे आम्ही वर जातोच आणि किती बंद केली किंवा किती नाकाबंदी केली काही करू तरी आम्ही वरती जाणार। काय आता कोरोनामुळे आम्हाला वर यायला आधी नकार दिलता, नंतर आम्ही इथून खाली जाऊन दुसऱ्या म्हणजे गणिमा कावा करून मागून वर चढलो आणि आता खाली चालले। आपण बघितलं तर अनेक तरुण जे आहेत ते शिवनेरी गाडावरती येऊन शिवज्योत जी आहे ती घेऊन आपल्या गावी चाललेत। कॅमेरा सुमित भोसले सा सागरवाड साम टीव्ही शिवनेरी। जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 391 जयंती आणि आजच्या या दिवशी महाराजांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा बघूया। असा राजा होणे नाही, असा योद्धा होणे नाही, असा माणूस होणे नाही। फक्त महाराष्ट्र आणि भारत वर्षच नव्हे तर या समस्त भूतलाला युगानयुगे ललामभूत ठरणार हे अजरामर व्यक्तिमत्व आणि म्हणूनच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज। नुसतं नाव घेतलं तरी शरीराच्या रोमरोमांत रोमांच उठतात, चैतन्यानं सळसळतात धमन्या, चेतवतात जाज्वल्य, देव देश धर्म आणि भक्तीच्या जाणीवा। महाराज म्हणजे मूर्तिमंत स्वाभिमान, जातिवंत पुरुषार्थ, सत्वशील, धैर्यवान, बुद्धिवंत, पराक्रमी, न्यायनिष्ठुर, संयमी, समर्पित, कुलवंत, नीतिमंत, जगण्याचा चालता बोलता पुरुषार्थ, भगवद्गीतेचं सार आणि साकार रूप। म्हणूनच तर भगवान श्रीकृष्णानंतर खराखुरा युगंधर शिवरायच। श्रीमान, श्रीमंत, महायोगी, उपभोग शून्य स्वामी। महाराजांची समीक्षा अनेक अंगांनी झाली, काही विशिष्ट कोणातून। इतिहासात त्यांना मर्यादित मितीत आखून ठेवण्यात आलं, पण हे व्यक्तिमत्व संकुचित नाही तर बहुमितीय आहे हे त्यांच्या इतिहासानच पदोपदी सिद्ध केलं। शिवरायांनी आम्हाला काय शिकवलं? अष्टप्रधान मंडळाची रचना करणारे आद्य कुशल प्रशासक, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरवणारे धोरणी मुत्सद्दी योद्धे आणि राज्यकर्ते, सैन्याचं स्वतः आघाडीवर राहून नेतृत्व करणारे राजे छत्रपती, स्वतःचं स्वतंत्र आरमार म्हणजेच नौदल आणि त्यासाठी जलदुर्गांची निर्मिती करणारा भारत वर्षातला पहिला सार्वभौम छत्रपती, देशात एतदेशीय धार्मिक अस्मिता आणि पूजा पद्धतीचं पालन करणारा तरीही जाती धर्म पंथ निरपेक्ष सज्जनांचा संरक्षक, उच्च नीचतेचा विचार न करता
सामाजिक अभिसरणातून स्वराज्य उभारणारा राज्यकारभार करणारा पहिला राजा, जलतज्ञ, कृषितज्ञ, रयतेचा राजा, जाणता राजा, वर्णिता माझ्या राजाची कीर्ती, कौतुके शब्दही अपुरे पडती थकती, म्हणूनच संत रामदास उपदेशून गेले, शिवरायांचे आठवावे रूप, आठवावा प्रताप साक्षेप या भूमंडळी, शिवरायांच्या आदर्शाचं स्मरण आणि तद्वत आचरण हाच खरा मंत्र आनंदवन भुवनाचा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 जयंतीनिमित्त राज्यात मोठा उत्साह पाहायला मिळाला, तर मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी राज्यपाल आणि महापौर यांनी सुद्धा उपस्थिती लावली। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शिवरायांना यावेळी अभिवादन केलं आणि याचवेळी सर्व पक्षांचे नेते पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते, तर शिवाजी पार्कवर शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली होती। शिव जयंती पर मैं महाराष्ट्र की सारे देश की जनता का अभिनंदन करता हूं और छत्रपति शिवाजी महाराज से प्रार्थना करता हूं कि उनका सपना साकार हो, जो सपना उन्होंने देखा है वो देश में साकार हो, यही मैं प्रार्थना करता हूं। तर नागपूरच्या शिवाजीनगर भागात शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आलाय आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। शिवजयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी यावेळी अभिवादन केलं। मला कधी कधी आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांचे मेळावे जोरात, सत्तारूढ पक्षाचे मेळावे जोरात, सत्तारूढ पक्षाचे मोर्चे जोरात। कोरोनाच्या संदर्भात आम्हाला मान्य आहे की त्या ठिकाणी सगळ्या काळजी घेतल्या पाहिजेत, परंतु त्या संदर्भातली आठवण ही केवळ शिवजयंतीला का व्हावी आणि या मोठ्या मोठ्या सत्ता पक्षाच्या मोर्चांना आणि त्यांच्या मेळाव्यांना का होऊ नये, हा देखील प्रश्न आमचा आहे। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदा भव्य दिव्य शिवजयंती करण्यास शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आणि त्याच पार्श्वभूमीवर सोलापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मध्यरात्री कोरोनाचे नियम पाळत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडलाय। तसंच शिवभक्तांनी आतिषबाजी करत आणि शिवगर्जना देऊन सोहळा साजरा केला। तर तिकडे देशाच्या राजधानी दिल्लीत सुद्धा शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळालाय। संसदेच्या आवारात असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली। कोल्हापूरचे युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी लोकसभेच्या आवारात, संसदेच्या आवारात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन त्यांना केलंय। तर नरेंद्र मोदींनी शिवरायांच्या भाषणाचा आपला एक जुना व्हिडिओ शेअर केलाय आणि दुसरे शिवाजी महाराज कोणीच होऊ शकत नाही, शिवाजी महाराजांचं साहस, अद्भुत शौर्य आणि अद्वितीय बुद्धिमत्ता, प्रजाहित दक्षपणा अनेक युगे देशवासियांना प्रेरित करत राहील असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त करत या व्हिडिओमध्ये म्हटलंय। शिवाजी महाराज के संस्कारों के अनुसार ही काम करने का पूरा प्रयास किया, राष्ट्र रक्षा
और राष्ट्रवाद को हमने प्राथमिकता दी है। शिवाजी महाराज ने राष्ट्र रक्षा के लिए सशक्त सेना को प्राथमिकता दी। उस काल में भी उन्होंने एक सशक्त नौसेना का निर्माण किया था। उसमें हमारी सरकार ने भारत की सेना को दुनिया की ताकतवर सेनाओं की दृष्टि में ला करके उस श्रेणी में खड़ा कर दिया है। और ये भी सही है कि और कोई शिवाजी पैदा भी होना संभव नहीं था। शिवाजी पैदा हो या ना हो, लेकिन कम से कम 125 करोड़ देशवासी। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। राजा शिवछत्रपतींचे मराठीतून शिवचरित्र अनेकांनी हाताळलेले असेल किंवा वाचलेही असेल, पण ठाण्यातल्या एका तरुणानं बदलत्या काळानुसार यूट्यूबच्या माध्यमातून हिंदीमध्ये शिवचरित्र तयार केलंय। युवा कवी आदित्य दवणे यांनी राजांच्या जन्मापासून ते निर्वाणीपर्यंतचा इतिहास हा समोर आणलाय। रायगडसारखा अवघड किल्ला, बाजीप्रभू देशपांडे यांचा लढा, अफजल खानाचा वध यासह राज्याभिषेक अशा अनेक घटना तरुण कवी आदित्य दवणे यांनी हिंदीतून लिहिल्यात आणि जगभरातील हिंदी भाविकांपर्यंत महाराजांची महती पोहोचवण्याचा हाच त्याचा उद्देश आहे। आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे विकास काटे यांनी। शिवजयंतीचा उत्सव सर्व ठिकाणी सुरू असताना दुसरीकडे मात्र हिंदी माध्यमातून आता शिवचरित्र आपल्याला ऐकवास मिळणार आहे किंवा पाहावास मिळणार आहे। ठाण्यातले आदित्य दवणे नावाचे कवी माझ्याबरोबर आहेत। त्यांनी खूप अभ्यास करून या सगळ्या काही गोष्टी जमवलेल्या आहेत, नेमकं त्यांच्याकडे जाणून घ्या। काय सांगशील आदित्य, कशा प्रकारचा प्रवास होता, कसं वाटलं आणि मग काय वाटतं आता? एक घटना अशी घडली होती की एक कॉमेडियन होता, त्यांनी महाराजांचा उल्लेख थोडाशा वेगळ्या प्रकारे चुकीच्या प्रकारे केला आणि त्याच्यावरती अनेक प्रतिक्रिया अनेक शिवभक्तांनी दिल्या। अगदी खळखट्याकपर्यंत ही गोष्ट पोहोचली, तो स्टुडिओ तोडण्यात आला। हे कोणतरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत इतकंच मला वाटायला हवं का ह्या पलीकडचा इतिहास मला जाणून घ्यायला हवा, ही उर्मी त्यांच्या मनात दाटून येत असेल की नाही हा खरं तर प्रश्न माझ्या मनात त्या ठिकाणी निर्माण झाला। आणि याच भावनेतनं
आपण एक सकारात्मक उत्तर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते हिंदी भाषेतनं जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचावं याकरता निर्माण करावं आणि ते यूट्यूबच्या माध्यमातनं जे अगदी मोफत आहे, अगदी कोणीही जाऊन त्या ठिकाणी एका क्लिकवरती ते सगळं चरित्र ऐकू शकतं, ज्याला कुठलाही पैसा तुम्हाला मोजावा लागणार नाही, अशा माध्यमातनं ते निर्माण करावं अशी उर्मी माझ्या मनामध्ये दाटून आली. ह्या शिवचरित्राने मला काय दिलं तर माझ्यातल्या अनेक शक्यतांचा शोध मला यामुळे लागला. आदित्यने हा जो काय उपक्रम राबवलेला आहे भविष्यामध्ये हा उपक्रम देखील सातासमुद्रापार गेला पाहिजे. जे आपले काही स्वातंत्र्यकाळातले युद्ध होते याचा इतिहास देखील भविष्यात ठाणेकरांना किंवा मग जे काही मुंबईकर आहेत किंवा मग जे काही प्रेक्षक आहेत त्यांना समजावा यासाठी तो प्रयत्न करणार. नक्कीच त्याला शुभेच्छा. कॅमेरून कल्पेशचा विकास काटे, साम टीव्ही, ठाणे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होते. शिवजयंतीच्या उत्सवात तरुणांची संख्या सर्वाधिक असते आणि छत्रपतींचे मावळे म्हणून घेण्यात तरुणांना अभिमान वाटतो आणि तो वाटायलाच हवा. पण महाराजांच्या याच मावळ्यांना आपल्या राजांबद्दल किती माहिती आहे जे जाणून घेण्यासाठी साम टीव्हीचा हा रियालिटी चेक पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज संपूर्ण देशभरामध्ये जल्लोष साजरा होतोय. तरुणांमध्ये तर सहसता उत्साह आपल्याला पाहायला मिळतो, पण छत्रपतींच्या याच मावळ्यांना आपल्या या राजाबद्दल खरंच किती माहिती आहे हे जाणून घ्यायचा आज आम्ही प्रयत्न केला आहे. चला बघूया साम टीव्हीचा हा रियालिटी चेक. टीव्हीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज काय? आज शिवजयंती. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी. बरं, किती साली झाला? 1630. वा 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 वा, बरीच माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या किती बायका होत्या एकूण? नाही माहिती. 7. नाव सांगता येतील? सोयराबाई, सईबाई, पुतळाबाई, सकवारबाई. अजून ओके. पण खूप छान प्रयत्न होता. शिवाजी महाराजांनी पहिला कुठला किल्ला जिंकला? तोरणा. क्या बात आहे. तुला शिवाजी महाराजांच्या बायकांची इतर बायकांची नावं सांगता येतील? नाही. मला किती होता त्यास नाही माहीत, सांगता काही. शिवाजी महाराजांचा जन्म किती साली झाला? 1630. बरं, कुठे झाला? शिवनेरी. बरं, शिवाजी राजांना किती बायका होत्या? 7. बरं, नावं सांगता येतील? नाही. बरं, काही काही प्रयत्न करणार? अजून अजून काही मित्र आहे माझ्यासोबत, त्यांच्याशी बोलूया. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आणि किती साली झाला? शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज जन्म झालेला आहे. आणि शिवाजी महाराजांची जी प्रतिमुद्रा आपण म्हणतो त्याच्यावर काय लिहिलेलं आहे साधारण सांगता येऊ शकतं? राजमुद्रा म्हणजे महाराज राजमुद्रा लिहिली आहे त्याच्यावर. त्याचे शब्द सांगता येतील? तेवढं तर आय डोंट नो. बरं, ठीक आहे. महाराजांना किती बायका होत्या? महाराजांना बायका आय डोंट नो, म्हणजे बऱ्यापैकी 3 असं माहीत आहे. बरं, पहिला किल्ला महाराजांनी कुठला जिंकला? कोंढाणा. असं म्हणजे आय डोंट नो एक्झॅक्टली माहीत नाही. नक्कीच. या ठिकाणी मावळे काय सांगतात हे आपण बघितलेलं आहे. बऱ्यापैकी आजच्या या तरुणांना खरं तर माहिती आहे. अजून काही तरुण माझ्यासोबत असणार आहे, आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. अजून काही मावळे आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. आज काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. बरं, महाराजांचा जन्म कधी झाला आणि कुठे झाला? महाराजांचा जन्म शिवनेरी. किती साली? 1659. जवळ आहे, जवळ. 1630 आहे. 1630. बरं, महाराजांना किती बायका होत्या? बायका शिवाजी महाराजांच्या मुलांची नावं सांगता येते? किती मुलं होती? एकच मुलगा. नाव? संभाजी महाराज. तर शिवरायांवर आमचं अफाट प्रेम आहे असं सांगणाऱ्या तरुणाईचा हा होता रियालिटी चेक. आणि या स्पेशल शोमध्ये आम्ही इथेच थांबतोय. पाहत रहा साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.